नमस्कार, सी प्रोग्रामिंग मराठी भाषेतून या एम कॉम्प्युटर्सच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कॉल बाय रेफरन्स ही कन्सेप्ट पाहणार आहोत. कॉल बाय रेफरन्स आणि कॉल बाय व्हॅल्यूज हे फंक्शन्सचे दोन प्रकार आहेत. फंक्शन ज्यावेळेला आपण कॉल करतो त्यावेळेला नॉर्मल व्हेरिएबल ज्यावेळेला आपण पाठवत असतो त्यावेळेला ते कॉल बाय व्हॅल्यू असे ओळखले जातात. आणि ज्यावेळेला आपण पॉइंटर किंवा रेफरन्स पाठवतो पॉइंटर पाठवतो त्यावेळेला त्याला कॉल बाय रेफरन्स असं म्हटलं जातं. कॉल बाय रेफरन्स. आणि त्याच्यासाठी कॉमन एक्झाम्पल वापरलं जातं, एक्झाम्पल ऑफ स्वॅपिंग नंबर्स. एक्झाम्पल ऑफ स्वॅपिंग नंबर्स सेव्ह करूया. आपल्याला आय एन टी ए कॉमा बी असे दोन नंबर्स ॲक्सेप्ट करायचे आहेत. स्कॅनअप पर्सेंट डी कॉमा अँड ए अँड बी. एक स्वॅप फंक्शन आपल्याला लिहायचं आहे, आय एन टी स्वॅप आय एन टी स्टार कॉमा आय एन टी स्टार असे आपल्याला पॉइंटर व्हेरिएबल दोन त्याला पाठवायचे आहेत. पण तत्पूर्वी पहिल्यांदा आपण प्रिंट करूया मेन फंक्शनमध्ये ए आणि बीची व्हॅल्यू काय आहे. इन म्हणजे आपल्याला लक्षात यावं की नेमकं काय होतं आहे. मेन फंक्शन ए इज इक्वल टू पर्सेंट डी, बी इज इक्वल टू पर्सेंट डी ए कॉमा बी. आणि पॉइंटर व्हेरिएबल करण्यापूर्वी आपण सिंपल व्हेरिएबल करूया, म्हणजे पॉइंटर काय करतं हे लक्षात येईल. स्वॅप ए कॉमा बी आणि पुन्हा स्वॅप केल्यानंतर काय आपल्याला व्हॅल्यू येते. आफ्टर स्वॅपिंग ए आणि बी ची व्हॅल्यू आपण प्रिंट करूया. ठीक आहे, आय एन टी स्वॅप फंक्शन आय एन टी ए आय एन टी बी. आपण आय एन टी सी, सी इज इक्वल टू ए, ए इज इक्वल टू बी अँड बी इज इक्वल टू सी हे स्वॅपिंग केलं. प्रिंट ऑफ इन स्वॅप फंक्शन ए इज इक्वल टू पर्सेंट डी अँड बी इज इक्वल टू पर्सेंट डी कॉमा ए कॉमा बी. मी पॉइंटर वापरलेलं नाही आहे, पॉइंटर वापरलेलं नाही आहे. पहिल्यांदा हे आउटपुट आपण चेक करू आणि मग आपण पॉइंटर वापरू. इथे एक कॉमा एक्स्ट्रा झालेला आहे. 10 अँड 20 लक्षात घ्या. मेन फंक्शनमध्ये एची व्हॅल्यू 10 आहे, बीची व्हॅल्यू 20 आहे. स्वॅप फंक्शनमध्ये एची व्हॅल्यू 20 झालेली आहे आणि बीची व्हॅल्यू 10 झालेली आहे. म्हणजे स्वॅपिंग झालं का, तर झालेलं आहे. पुन्हा मेन फंक्शनमध्ये आल्यानंतर जर पाहतो तर काय आहे, ए 10 आहे आणि बी 20 आहे. म्हणजे मेन फंक्शनमध्ये ए आणि बीच्या व्हॅल्यूमध्ये कोणतेही फरक पडलेला नाही, कोणताही फरक पडलेला नाही आहे. मग आता कोणताही फरक का पडलेला नाही, कोणताही फरक का पडलेला नाही, त्याचं कारण असं आहे की हे ए वेगळं आहे आणि हा ए वेगळा आहे. या एची एक कॉपी ह्या एला आलेली आहे, या बीची एक कॉपी या बीमध्ये तयार झालेली आहे आणि तयार झालेल्या कॉपीमध्ये इंटरचेंज झालेला आहे. त्यामुळे इथे ज्यावेळेला मी ए बी रेफर करतो त्यावेळेला ते इंटरचेंज झालेलं आहे. पण पुन्हा मेन फंक्शनमध्ये आल्यानंतर ज्यावेळेला मी ए आणि बीची व्हॅल्यू रेफर करतो त्यावेळेला ह्या ए आणि या बीची व्हॅल्यू आपल्याला मिळती की जी ॲज इट इज राहिलेली होती. मग मला ओरिजिनल या ए आणि बीच्या व्हॅल्यूमध्ये बदल करायचा असेल तर मला त्याचा ॲड्रेस पाठवावा लागेल, त्याचा रेफरन्स पाठवावा लागेल आणि मूळ रेफरन्सच्या ठिकाणी त्या ॲड्रेस लोकेशनमधली व्हॅल्यू आपल्याला बदलायची असेल तर मी इथे त्याला रेफरन्स पाठवणार आहे आणि रेफरन्स पाठवण्यासाठी अँड दिलं. आणि ज्यावेळेला अशा पद्धतीनं ॲड्रेस पाठवणार असेल त्यावेळेला मला या पद्धतीनं फंक्शन डिक्लेअर करावं लागेल आणि त्यावेळेला इथे स्टार ए आणि स्टार बी. म्हणजे इथे एचा एक ॲड्रेस आलेला आहे, इथं बीचा एक ॲड्रेस आलेला आहे. मग ह्या ॲड्रेस लोकेशनमध्ये आम्ही सीमध्ये स्टार एची व्हॅल्यू स्टोअर करू. ए या लोकेशनमध्ये जो ॲड्रेस आहे त्या ठिकाणची व्हॅल्यू आम्ही सीमध्ये स्टोअर केली. एमध्ये जो ॲड्रेस आहे त्या ठिकाणी आम्ही बीमधल्या ॲड्रेस बीच्या ॲड्रेसची व्हॅल्यू स्टोअर केली.
याच पद्धतीनं सीचं. आता ज्या वेळेला आम्ही जाऊ त्यावेळेला मेन फंक्शनमध्ये पहिल्यांदा ए आणि बी रेग्युलर असतील, स्वॅप केल्यानंतर ते इथं इंटरचेंज झालेले आपल्याला दिसतील आणि आफ्टर स्वॅपिंगसुद्धा ते इंटरचेंज झालेले दिसतील, कारण मूळ ए आणि बीच्या लोकेशन्सच्या ठिकाणी जाऊन आपण तो बदल केलेला आहे, लोकेशनच्या ठिकाणी जाऊन आपण तो बदल केलेला आहे. त्यामुळं याला हे फंक्शन कॉल करणं याला कॉल बाय रेफरन्स असं म्हटलं जातं, कारण इथे आम्ही रेफरन्स पाठवलेला आहे व्हेरिएबल्सचा. चेक करूया, एकशे अकरा दोनशे बावीस अशा व्हॅल्यू आपण पाठवलेल्या आहेत. आता स्वॅप फंक्शनमध्ये प्रिंटिंग करण्यामध्ये माझी गडबड झालेली आहे, नॉर्मल व्हेरिएबल प्रिंट केल्यामुळे त्याचे ॲड्रेस प्रिंट झालेले आहेत, पण मेन फंक्शनमध्ये पहिल्यांदा ए आणि बी एकशे अकरा आणि दोनशे बावीस होते. आफ्टर स्वॅपिंग मॅन फंक्शनमध्ये ज्यावेळेला आलो त्यावेळेला बीची एची व्हॅल्यू दोनशे बावीस झालेली आणि बीची एकशे अकरा झालेली आहे. चेक करूया की इथे आपल्याला नेमकं काय द्यायला लागेल, हे नॉर्मल व्हेरिएबल नसल्यामुळे इथं व्हॅल्यू स्टार ए स्टार बी असं आपल्याला करावं लागेल, 500 1000. तर आपल्याला स्वॅप फंक्शनमध्ये 1500 झालेलं दिसेल आणि मेन फंक्शनमध्ये सुद्धा 1000 आणि 500 इंटरचेंज झालेलं आपल्या लक्षात येईल. तर हे एक एक्झाम्पल होतं कॉल बाय रेफरन्सचं, कॉल बाय रेफरन्स कॉमन एक्झाम्पल आपण सर्व ठिकाणी पाहत असतो, स्वॅपिंग द नंबर युझिंग पॉइंटर, स्वॅपिंग द नंबर युझिंग पॉइंटर. याच सिरीजमध्ये आणखीन आपल्याला एक प्रोग्राम बघायचा आहे की ज्याच्यामध्ये आपण ॲरे पाठवू आणि ॲरे पाठवल्यानंतर फंक्शन रिटर्न तर एकच व्हॅल्यू करतं पण आपल्याला त्याचे सम ॲव्हरेज हायेस्ट आणि लोएस्ट अशा चारही व्हॅल्यू मेन फंक्शनमध्ये हव्या असतील तर आपण ते कसं घेता येईल त्याच्यासाठी आपण नक्की आपला पुढचा व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करायला विसरू नका. धन्यवाद.